ललित साळवे हा तरुण बाप झालाय, त्याला पुत्ररत्नाचा लाभ झालाय. आता तुम्ही म्हणाल की एका विवाहित तरुणाला बाळ झालंय तर त्यात आश्चर्य ते काय? तर जरा थांबा. ललित 4 वर्षांपूर्वी महिला होता आणि त्याचं नाव होतं ललिता. मग ललिताचा ललित कसा झाला, त्याचं लग्न कधी झालं आणि तो बाप कसा झाला जाणून घेऊया. ललित मूळचा बीड जिल्ह्याचा रहिवासी. 1988 साली त्याचा जन्म झाला, पण ललितचा जन्म एका मुलीच्या रूपात झाला होता म्हणून कुटुंबियांनी त्याचा सांभाळ मुलीप्रमाणेच केला होता आणि त्याचं नाव ललिता ठेवलं होतं. 2010 साली ललिताला महाराष्ट्रात पोलिसात शिपाई पदावर नोकरी मिळाली होती, पण 2013 पासून ललिताला आपल्या शरीरात बदल जाणवू लागले. यासाठी तिने डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांनी ललिताचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तिची तपासणी आणि काही चाचण्या केल्या. तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आलं की ललिताच्या शरीरात वाय क्रोमोझोम आहेत. महिलांमध्ये 2 X क्रोमोझोम असतात तर पुरुषांमध्ये एक्स आणि वाय असे 2 क्रोमोझोम असतात, म्हणजेच ललिता आतून पुरुष होती. ही गोष्ट कळल्यानंतर ललिता हादरूनच गेली होती, पण अशा वेळी डॉक्टर तिच्या मदतीला धावून आले. डॉक्टरांनी तिचं काउन्सिलिंग केलं आणि ही बाब सामान्य असल्याचं समजावलं. लिंगबदल चाचणीचा पर्यायही डॉक्टरांनी सुचवला होता. मग 2018 ते 2020 दरम्यान ललितावर मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये 3 ऑपरेशन्स पार पडले. या ऑपरेशननंतर ललिताचा ललित झाला. नंतर 2020 साली ललितने संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या सीमाशी लग्न केलं. आता ललितच्या घरी पाळणा हल्लाय. ललितला पुत्ररत्न लाभलं असून त्याचं नाव आरुष ठेवलंय. आपल्या मुलाला आयएस करण्याचं ललितने ठरवलं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.